होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कढीची रेसिपी बनवणार आहोत खूप कमी साहित्यात व कमी वेळात ही कढी बनते आज मी तुम्हाला कढी फुटू नये म्हणून काही टिप्सही सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यात एक वाटी दही घेऊया यात दोन चमचे बेसनपीठ घेऊया बेसन पिठामुळे कढी दाटसर बनते व कढी फुटतही नाही यात किंचित हळद घालूया हळद फोडणीतही वापरायची आहे पण यात थोडी हळद घातली तर कडीला छान कलर येतो आता यात थोडे पाणी घालूया आणि हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया असे केल्याने दह्याच्या व बेसनपीठाच्या गुठळ्या न राहता पटकन छान मिक्स होते रवीनेही हे तुम्ही फिरवू शकता पण मिक्सरमध्ये पटकन एकजीव होते हे बघा अतिशय कमी वेळात हे मिश्रण एकजीव झाले आहे यात घट्ट व पातळ यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आता मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आले बारीक कट करून घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे दळून घेऊया हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊया कढईमध्ये थोडे तेल घालूया कढीच्या फोडणीसाठी तूपही वापरले जाते तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता यात थोडी मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की थोडे जिरे घालूया हिरवी मिरची आले लसणाची पेस्ट घालूया हे चांगले परतून घेऊया आठ ते दहा कढीपत्त्याची पाने थोडी हळद थोडा हिंग हे चांगले परतून घ्यायचे हे सगळे मंद गॅसवरच परतून घ्यायचे आहे कढाई जास्त तापली तरीही कढी फुटू शकते आता यात ताकाचे मिश्रण घालून घेऊया थोडी उकळी येईपर्यंत कढी चांगली हलवून घ्यायची आहे म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाही कढी चांगली मंद आचेवर उकळून घ्यायची कढी जसजशी उकळत जाते तसा कढीचा कलरही पिवळसर बनत जातो यात मी अर्धा चमचा साखर घालत आहे साखर तुमच्या आवडीनुसार घालावी आवडत असेल तरच घालावी नाहीतर नाही घातली तर नाही तरी चालेल पाच ते दहा मिनिटांनंतर कढी चांगली उकळली की यात सगळ्यात शेवटी चवीपुरते मीठ घालायचे मीठ सगळ्यात शेवटी घालण्याचे कारण म्हणजे आधीच मीठ घातले तर कढी फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून शेवटी मी मीठ घातले आहे आता यात थोडी कोथंबीर घालूया कढी चांगली मिक्स करून घेऊया हे चांगले मिक्स करून लगेच गॅस बंद करायचा मीठ घातल्यानंतर गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही नाहीतर कढी फुटू शकते हे बघा कशी छान कढी अतिशय कमी वेळात बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने कढी बनवून बघा कढी अजिबात फुटणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग